नमस्कार, स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये। मी अशोक वानखडे। देशामध्ये अघोषित आणीबाणी आहे का? कारण जे लोकांसमोर सत्य आणतं त्यांचं कुठे ना कुठे गळा दाबण्याचा प्रकार होत आहे। आज दैनिक भास्कर समूह, म्हणजे हिंदीमध्ये दैनिक भास्कर, मराठीमध्ये दिव्य भास्कर आणि गुजरातीमध्ये दिव्य भास्कर असे वर्तमानपत्र काढणारे हा समूह, यांच्यावर आज आयकर विभागाने छापे टाकले। मागच्या 2 वर्षापासून लगातार ते सत्य लोकांसमोर आणत होते आणि असं म्हटलं तर काही वावगं नसणार की सरकारच्या मन की बातच्या समोर ते जनची बात समोर ठेवत होते। मन की बात वर्सेस जन की बात। कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लहरमध्ये रस्त्यावर येणारे कर्मचारी असो, लोक असो, मरणाऱ्यांची संख्या गंगेच्या नदीमध्ये वाहणारी प्रेतं, रीतीमध्ये पुढले जाणारी प्रेतं, रेमडेसिवीर, ऑक्सिजनने मरणारी लोकं, हे सगळे आकडे त्यांनी लोकांसमोर मांडले। सरकारची कुठेतरी सारखी किरकिरी होत होती। जासुसी कांडमध्ये सरकारला त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला, म्हणजे सत्य बातम्या देऊन। दुसरीकडे भारत समाचार म्हणून एक टेलिव्हिजन चॅनल होता उत्तर प्रदेशचा, त्याच्यावरसुद्धा अशाच रेड झाल्यात, कारण तो पण उत्तर प्रदेश सरकारला सारखं आरसा दाखवत होता की सत्य काय आहे। सत्याचा गळा घोटण्याचा कितीतरी प्रकार झाला तरी सत्याचा विजय नेहमी असतो। त्यामुळे दैनिक भास्करवर टाकण्यात आलेले छापे, भारत समाचारवर टाकण्यात आलेले छापे, यानंतर या दोन्ही समूहांनी प्रखरपणे आपली बाजू जनतेसमोर मांडली आणि घोषणा केली की सरकार किती जरी दमन करण्याचा प्रयत्न केला, सरकारने गळा दाबण्याचा प्रयत्न केला, तरी पत्रकारिताचा जो वसा त्यांनी घेतलेला आहे त्याचप्रमाणे ते लोकांसमोर सत्य आणत राहतील आणि सगळ्या बातम्या खरी पत्रकारिता करत असे करण्याचा प्रयत्न करतील। एकेकाळी एका ठिकाणी आपण असं म्हणतो की आपल्या देशात लोकशाही आहे, परंतु जर सत्य लिहिण्याचा अधिकारच नसेल तर मग ती लोकशाही कशाला। इंडियन एक्सप्रेसवर जेव्हा राजीव गांधींनी बोफोर्स आणि बरेचसे स्कॅन्डल्स ओपन केल्यामुळे असेच इन्कम टॅक्सच्या रेट टाकल्या होत्या, त्यावेळेला अडवाणी फार प्रखरपणे बोलले होते। आज त्यांची पार्टी सत्तेत आहे आणि तेच काम करतात। एक गोष्ट नक्की, सत्तेत कोणी जरी आलं, कुठली जरी पार्टी आली, तरी त्यांचा एक सत्तेचा चेहरा असतो आणि मग ते किती खालच्या तरावर उतरतात हे लोकांना दिसतं। राष्ट्र महाराष्ट्र पूर्ण टीमकडनं मी तुम्हाला आश्वस्त करतो, पत्रकारितेचा जो वसा आम्ही घेतला तो आम्ही असाच ठेवणार।